हे याचा बोलतो आता तो आला होता त्याचा त्या पण नवीन काम असतो हो नाही हा ते सांगितलं काल आरोग्याच्या लोकांना बोलवलं तो कन्सल्टंट जो आपण अपॉइंट केला त्याने स्पेसिफिकेशन त्याचे आज काल संध्याकाळी दिले आज ते होऊन जाईल पण पाच तुला सांगतो थँक्यू सर या आपली कॉपी असते लोकमान्य नगर येथील सिद्धिविनायक संतांच्या असोसिएशनसाठी आनंदराम नगर येथील राजीव गांधी नगर ते चांगले केले सुशोभीकरण म्हणून तर आपण नाव सांगितलं ना गाडकरी ते आपले आपले हे साहेब महापालिका आयुक्तांबरोबर आम्ही कालच भेट झाली आणि त्या बैठकीमध्ये अनेक मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विकास कामं आहेत ती मार्गी आयुक्त संजय काटकर यांनी मार्गी लावलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुद्धा भूमिपूजन आणि काही लोकार्पण आहे ती लोकार्पणाचे सुद्धा कामं हाती घेतले सर कर वसुली होत नाहीमुळे कुठेतरी पालिकाचा बोजवारा उडालेला आहे बिलकुल नाही मी सकाळी आधी आयुक्तांना भेटायला आल्यानंतर पहिला प्रश्न तो विचारला होता की सातव्या वेतन आयोगानुसार 140 कोटी रुपये महानगरपालिकेला ह्या कर्मचाऱ्यांसाठी द्यावे लागले आणि त्यामुळे विकास कामांना कुठेतरी कात्री लागलेले हा प्रश्न मी जेव्हा त्यांना विचारला त्यांनी आज महापालिका त्या संदर्भात शुद्धीपत्रक काढणार आहे खुलासा काढणार आहे अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहे ते जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांचं ठाणं मुख्यमंत्री ज्या शहराची आहे ती ही ठाणे महानगरपालिका आहे ती डबघाईला आलेली असं चित्र काही विरोधक निर्माण करण्यासाठी ह्या बातम्या पेरतात परंतु तसं काही नाही महापालिका सक्षम आहे महापालिकेचा आर्थिक डोलारा आयुक्त श्री अभिजित बांगर आल्यापासून चांगला झालेला आहे जे जुनं कर्ज होतं ते जवळजवळ 60-70% फिटलं गेलेलं आहे काही कर्ज आहे ते पुढल्या वर्षभरामध्ये फेडतील आणि आम्हाला खात्री आहे की ह्या लोकसभा विधानसभा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतर ह्या महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे ही MMR क्षेत्रातील इतर महापालिकांपेक्षा अधिक सक्षम झालेली दिसेल कारण आयुक्त बांगर यांच्यासारखा अतिशय कार्यक्षम अधिकारी ह्या महापालिकेला मिळालेला मात्र विरोधक म्हणतात की आम्हाला निधी दिला जात नाही सत्ताधारीकडनं मात्र त्यांच्याच बघा विरोधकांचे तर ते बोंबम असणारच पण मला एक गोष्ट सांगा सत्ताधारी पक्ष आणि विरोधक हा भेदभाव कधी मुख्यमंत्र्यांनी पाळलाच नाही आम्ही ठाणे महानगरपालिकेचा मी सुद्धा नगरसेवक 15 वर्ष होतो 1997 पासून मी आणि शिंदेसाहेब आम्ही नगरसेवक असताना किंवा गेल्या 15 वर्षामध्ये आमदार म्हणून काम करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विरोधकांना निधी नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी आहे असं कधीच घडलेलं नाही तुमच्या माहितीकरता सांगतो विरोधक म्हणून मुंब्रा कळवेचे आमदार जितेंद्र आव्हाड जे पुढे मंत्री झालेत त्यांच्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या माध्यमातून एवढा भरघोस मोठ्या प्रमाणात निधी गेला गेला की त्या निधीच्या जीवर ते परत एकदा दुसऱ्यांदा आमदार झाले होते त्यावेळेस असंही म्हटलं गेलं होतं की त्यावेळेस जयस्वाल साहेब आयुक्त होते नंतर राजीव आयुक्त होते त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या आमदारांना निधी मिळाला नाही परंतु जितेंद्र आव्हाडांना निधी मिळाला म्हणजे आम्हाला ज्यावेळेस 10-15 कोटी मिळायचे जितेंद्र आव्हाडांना 200 आणि 250 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळायचे त्यामुळे विरोधकांचं हे जे आरोप आहेत ते आरोप खोडसाळ बनायचे अमित शहाचा दौरा आहे अनेक परिवर्तन होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रेषेवर ठेवले जाणार आहे आज देखील फॉर्म्युला ठरणार आहे तुमची बैठक होणार आहे असं देखील आता चित्र नाही आता आमच्या बैठकीचे सगळे सर्वाधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी जबाबदारी ते पक्षाची घेतील त्याचबरोबर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहयोगी पक्ष त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री आदरणीय जे अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळे हे 3 नेते आणि त्याचबरोबर दिल्लीचे वरिष्ठ नेते हे बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक लोकसभेच्या जागेसाठी आता चेहरा बघितलं तर रणजित फाटकचं देखील नाव आलेलं आहे तुमचं अनेकांची नावं देते मात्र अनेक नावं जी असतील पहिला तर प्रश्न हा आहे की शिवसेना ही जागा लढणार की भारतीय जनता पक्ष लढणार हे निश्चित झालेलं नाही शिवसेनेची ही जागा आहे की शिवसेनेला मिळावी ह्यासाठी शिवसैनिक आणि आम्हीचे सगळे प्रमुख नेते आग्रही आहे कारण धोरणानुसार जे धोरण ठरलं होतं त्यानुसार शिवसेनेने गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला ज्या जागा लढल्या म्हणजे 22 जागा लढल्या त्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षानं ज्या जागा लढल्या त्या भाजपला 26 जागा असं ते धोरण ठरलं होतं परंतु मध्यंतरी आमचा एक मित्रपक्ष वाढला
राष्ट्रवादी काँग्रेस. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसला कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यावा हा निर्णय हे वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार धोरण ठरले जातील. परंतु ज्या 22 जागा आहेत त्यापैकी एक जागा ही ठाणे लोकसभा आहे, त्यामुळे ह्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे. परंतु निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. 10 जागेसाठी अजूनही आग्रह अजितदादा महाराष्ट्रातील नाही, त्या बाबतीत मला काही कल्पना नाही आहे. त्या वरिष्ठ पातळीच्या आणि त्या लेवलच्या गोष्टी आहेत, त्या बाबतीत मी काही बोलणं उचित ठरणार नाही. परंतु निर्णय मात्र आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि 3 पक्षांचे प्रमुख नेते बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक असणार आणि आम्हाला मान्य असेल. आठवड्यामध्ये आचारसंहिता लोकसभेची लागण्याची शक्यता आहे आणि अनेक प्रलंबित विकासकामं होती. आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक विकासकामं जी होती राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळाला होता त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकासकामांचं भूमिपूजन करण्याचा आग्रह मी धरलेला आहे. ते वेळ देतील ह्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु तत्पूर्वीसुद्धा काही कामांच्या वर्कऑर्डर झाल्या नव्हत्या. त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या 2 दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्कऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं. आणि त्याचबरोबर त्यांनी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्याकारणानं शुक्रवार शनिवार रविवार जे 3 दिवस सुट्टीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामं करणार आहोत. कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतलेल्या आणि तत्पूर्वी 3 महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नगरी विकास कामं अडकायला नको त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मी आयुक्त अभिजित बांगर यांचं मनापासून अभिनंदन करेन की ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य नगर समतानगरमध्ये जे विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि त्यापैकी अनेक घरं जी आहेत ती धोकादायक झाल्यामुळे ती कोसळली होती, काही लोकांचे अपघात झाले होते, इजा झाली होती, तर त्या संदर्भात मी त्या पुनर्वसन वसाहतीच्या साठी पाठपुरावा करत होतो. त्यालासुद्धा माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली आणि त्या संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही भूमिपूजन करणार आहे. कारण जवळजवळ 25 वर्ष त्या लोकांचं पुनर्वसन हे रखडलं होतं आणि आज महापालिकेच्या माध्यमातून ठेकेदार निश्चित झाल्यामुळे प्रत्येकाला, सर्वसामान्य जो रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेला नागरिक होता त्याला आता हक्काचं पक्क 323 स्क्वेअर फुटाचं घर हे महापालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा मला अधिक मोठा आनंद आहे. त्याचबरोबर सुधाकर चव्हाण जे कैलासवासी नगरसेवक होते शिवाईनगर परिसरातील, त्यांच्या नावानं एक अद्ययावत आम्ही पार्किंग प्लाझा आणि शाळा आणि त्याचबरोबर हॉल 25 कोटी रुपये खर्च करून बनवत आहे, त्याचं भूमिपूजन आहे. वसंतविहार परिसरामध्ये स्थानिक नगरसेवक नगरसेविकांनी मागणी केल्यानुसार पार्किंग प्लाझा, बँक्वेट हॉल आणि त्याचबरोबर चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्था याचं भूमिपूजन आहे. मराठा भवनासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झालेला आहे, त्या माध्यमातून मराठा भवन उभारण्याचं काम, नागला बंदर परिसर सुशोभित करण्यासाठी राज्य शासनानं निधी दिलेला आहे त्याचं भूमिपूजनाचं काम, अशा प्रकारे अनेक भूमिपूजनं त्या दिवशी आम्ही करतो आहे. आणि ही सगळी जी निधी आहे ते निधी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की वर्तकनगरला लिटिल फ्लॉवर शाळेच्या बाजूला जानकादेवी मैदान आहे, त्या जानकादेवी मैदानावर काही अतिक्रमण होत होते, गर्दुले त्या ठिकाणी बसत होते, त्यामुळे स्थानिक नगरसेवक नगरसेवकांनी तक्रार केली होती. त्या पूर्ण परिसराचं सुशोभीकरण आणि कुंपण भिंत अशी अनेक विकास कामं करोडो रुपयाची जी ज्या कामांना राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्याचे कार्यादेश तयार झालेले आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला की त्याचं भूमिपूजन करायचं, ही सगळी कामं मार्गी लावल्याबद्दल मी आयुक्त अभिजित बांगर यांचं अभिनंदन करायला ह्या ठिकाणी आलो होतो. आणि आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर त्याचं भूमिपूजन होईल.